नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरती झडपीसाठी जी काय आपण तांत्रिक प्रश्नाची सिरीज चालू केलेली, यामधला तिसऱ्या क्रमांकाचा हा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे जे काही दोन व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते सुद्धा व्हिडिओ पहा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर पहा, आपण या सिरीजमध्ये जोपर्यंत झडपीची एक्झाम होत नाही तोपर्यंत आपण ही तांत्रिक प्रश्नाची सिरीज चालू ठेवणार आहोत. याच्या अगोदरचे जे काही दोन व्हिडिओ ऑलरेडी आपले अपलोड झालेले आहेत तांत्रिक प्रश्नाचे, त्याच्यानंतरच हा आपला तिसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ असणार आहे. आपल्या चॅनलवर जी काही प्लेलिस्ट आहे आरोग्य विभाग भरती 2021 यामध्ये तुम्ही सिलेक्ट करून त्याच्यानंतरमध्ये जे काही जेवढे काही आरोग्य विभाग भरती संदर्भात मी जे व्हिडिओ टाकले असते ते जर व्हिडिओ जर पाहिले तर नक्की तुम्हाला त्याचा आगामी झडपी परीक्षेमध्ये त्याचा 100% फायदा होणार आहे. तर चला, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. तत्पूर्वी जर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकन त्याला सुद्धा प्रेस करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं काय मत आहे तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि तुमचं मतसुद्धा या ठिकाणी मांडू शकता. तर चला, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. तर श्याम व मॅम हे जे काही शब्द कशाशी संबंधित आहेत, तर श्याम आणि मॅम हे जे काही शब्द आहेत मित्रांनो, बाल कुपोषणाशी संबंधित असलेले हे दोन शब्द आहेत. हा बुलढाणा जिल्हा परिषदला विचारलेला आरोग्य शोक पदासाठी प्रश्न होता. प्रश्न असा विचारला होता की श्याम व मॅम ह्या संकल्पना कशाशी संबंधित आहेत, तर ह्या कुपोषणाशी संबंधित असलेल्या संकल्पना आहेत. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो, तर क्षय या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. क्षय म्हणजेच मित्रांनो टीबी म्हणजे ट्यूबरक्लोसिस. हा पहा, जीवाणूपासून होणारा हा टीबी आजार आहे. टीबी या आजाराचा शोध रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 24 मार्च हा दिवस जागतिक टीबी दिन म्हणून साजरा केला जातो. 24 मार्च हा दिवस जागतिक टीबी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा, जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे रिकाम जागा हा रोग होतो, तर जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. मित्रांनो, पोलीस भरती असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो की आरोग्य विभागातली कुठली भरती असो, अतिशय खूप वेळेस विचारला जाणारा हा प्रश्न आहे. परीक्षा कुठली असो रात आंधळेपणावर यावर आधारित 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो. फेरिया MP असलेला हा प्रश्न आहे. तर जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा आजार होत असतो. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, 2022 सर्वच परीक्षा होणार आहे, त्यामुळे वेळ घालू नका. जेवढा काही तुम्हाला वेळ भेटेल तेवढा अभ्यासामध्ये तुम्ही स्वतःला गुंतून ठेवा, म्हणजे आगामी परीक्षेमध्ये नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. पहा, ज्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेमध्ये लागायची किंवा 2022 ज्या विद्यार्थ्याला आपलं स्वप्न साकार करायचं, त्या विद्यार्थ्यांनी कंटिन्यू अभ्यासाच्या प्रवाहामध्ये राहणं हे खूप आवश्यक आहे. तर पहा, धमनी काठिण्यता होण्यासाठी रिकाम जागा या घटकाची कारणीभूत असतो. तर पहा, धमनी काठिण्यता हा आजार होण्यासाठी आपल्याला कॅलेस्ट्रॉल हा घटक कारणीभूत असतो. आता धमनी काठिण्यता म्हणजे काय, तर पहा, आपल्या शरीरामध्ये जे काय हृदयामध्ये जे काय रक्त शुद्ध होतं, हे शुद्ध झालेलं रक्त धमन्यामार्फत आपल्या शरीराच्या इतर पेशींना पुरविण्याचं कार्य ह्या धमन्या करत असतात. आणि या धमन्यामध्ये कॅलेस्ट्रॉलचं प्रमाण जर वाढलं तर आपल्याला या ठिकाणी पहा धमनी काठिण्यता हा आजार होतो. धमनी काठिण्यता म्हणजे यामुळे कॅलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला काय आपल्या शरीरामध्ये ॲटॅक येण्याची ही शक्यता जास्त असते. त्यामुळे मित्रांनो, हे जे कॅलेस्ट्रॉल हे जर आपल्या नियंत्रणासाठी जर राहायचं असेल तर आपल्या शरीराची हालचाल होणं हे खूप महत्त्वाचं असतं. पुढचा प्रश्न पहा, पल्स पोलिओ मोहीम रिकाम जागा वर्षापासून वर्ष वयाखालील बालकांना दिली जाते. तर पहा, पल्स पोलिओ म्हणजे जे काय आपली पोलिओ जी काही मोहीम आहे, तर पहा यामध्ये दोन अँबॅसिडर आहेत, एक म्हणजे पहा अमिताभ बच्चन आणि एक शाहरुख खान. तर दोघून जिंदगी क्या या नावाखाली त्यांची जी काही जाहिरात चालते त्यामध्ये जो काय पल्स पोलिओ हा जो काय आजार आहे तर हा 5 वर्षाखालील बालकांना होतो. त्यामुळे ही जी काही लस आहे फक्त 5 वर्षाखालील बालकांनाच दिली जाते. तर ही 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना दिली जाते आणि 6 आठवड्याच्या अंतरानंतर याला डोस दिला जातो. आणि पोलिओवर 2 लसी आहेत, एक म्हणजे साबिन आणि दुसरी म्हणजे साल्क. तर पहा, साबिन ही जी काय लस आहे मित्रांनो, ही साबिन नावाच्या शास्त्रज्ञाने शोधली आणि ही तोंडाद्वारे दिली जाणारी लस म्हणजे साबिन आहे. आणि जी काय साल्क नावाची जी काही लस आहे ती पोलिओवर दिली जाते, तर ती इंजेक्शनाद्वारे दिली जाते. यावर प्रश्न विचारला जातो की पोलिओची कुठली लस आहे की जी तोंडाद्वारे दिली जाते, तर पोलिओची जी काय मित्रांनो साबिन नावाची लस आहे ही तोंडाद्वारे दिली जाते, तर साल्क नावाची जी काही लस आहे इंजेक्शनाद्वारे दिली जाते. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं, लक्षात ठेवा, आता साबिन जी काही लस आहे मित्रांनो ही तोंडाद्वारे दिली जाते, तर जी काय मित्रांनो आपली शेतामध्ये जी काही सोयाबीन निघते ही सोयाबीनहून आपल्याला साबिन लक्षात ठेवा. मग आपल्याला सोयाबीन जर खायची असेल तर ती आपण तोंडाद्वारेच खाणार. म्हणजेच मित्रांनो ही साबिन जी काही लस आहे ही लस म्हणजे तोंडाद्वारे जी काही दिली जाते ती म्हणजे सोयाबीन. म्हणजेच मित्रांनो सोयाबीन आपली लक्षात ठेवा आणि ती आपण तोंडाने खातो, म्हणून तोंडाद्वारे दिली जाणारी लस म्हणजे साबिन. हे तुम्ही असं स्ट्रिकनुसार लक्षात ठेवा, नक्की तुम्हाला 100% कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहण्यास मदत होईल. साबिन म्हणजेच आपली सोयाबीन. पुढचा प्रश्न पहा,
रक्तगट रिकाम जागा या रक्तगट रिकाम जागा या रक्तगटाला सर्व योग्य दाता असे म्हटले जाते। तर पहा रक्तगटाचा शोध कोणी लावला, मागच्या जे काही पहिला व्हिडिओ आपला झाला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं रक्तगटाचा शोध कोणी लावला, रक्तगटाचे प्रकार किती। तर मागचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले तो व्हिडिओ पाहून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर रक्तगटाचा शोध कोणी लावला तर याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर पहा रक्तगटाचे एकूण चार प्रकार पडतात, एक म्हणजे ए, दुसरं म्हणजे बी, तिसरा म्हणजे ए बी, तिसरा म्हणजे ए बी आणि चार नंबरचा म्हणजे ओ। तर हे असे चार रक्ताचे गट, एक दोन तीन चार असे चार रक्ताचे गट पडतात। तर सर्व योग्य दाता म्हणून ओ रक्तगट ओळखला जातो, म्हणजे ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीचं रक्त सर्व व्यक्तींना चालतं आणि सर्व योग्य ग्राही, ग्राही म्हणजे त्याला कोणाचंही रक्त चालतं, तो म्हणजेच मित्रांनो ए बी हा रक्तगट कोणाचंसुद्धा रक्त याला चालतं। हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा। प्रश्न जर असा आला सर्व योग्य दाता असं जर आलं तर ओ रक्तगट आहे, सर्व योग्य ग्राही, ग्राही हा जर शब्द असेल तर ए बी हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। छोट्या छोट्या संकल्पना आहेत मित्रांनो, यावर परीक्षेला वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर होणं हे खूप महत्त्वाचं आहे। आगामी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत व्हेरी आय एम पी असलेले प्रश्न आहे, कमी वेळामध्ये जास्त अभ्यास आणि इफेक्टिव्ह अभ्यास आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आगामी परीक्षेमध्ये जे काही 40% वेटेज दिलेलं आहे, म्हणजे 40 क्वेश्चन जे काही तांत्रिक प्रश्नाचे विचारले जातात यापैकी आपल्याला 35 क्वेश्चन आणायचे, आपल्याला 35 ते 36 क्वेश्चन आपल्याला आलेच पाहिजे। पुढचा प्रश्न पहा, जैववैद्यकीय घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि विघटन योग्य पद्धतीने केले नाही तर खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होऊ शकतो। तर पहा जैववैद्यकीय कचरा म्हणजेच मित्रांनो जे काय हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारे जे काय कैचीच्या विविध प्रकारच्या काय वस्तू वापरल्या असतील किंवा तिथून नाही तर सॅनिटायझर किंवा वेगवेगळे जे काय आपल्या नॅकपिन असतात हे सुद्धा जर वापरले असतील तर याचा योग्य जर वापर नाही जर केला तर त्यापासून पहा मित्रांनो एड्स ह्यासारखा आजार होतो, क्षयरोग यासारखा सुद्धा आजार होतो आणि कावीळ हा सुद्धा आजार होतो। म्हणजे हे जे काय 3-4 आजार आहेत हे तुमच्या लक्षात राहिले पाहिजे, जे की घनकचऱ्यापासून पसरणारे आजार आहेत। पुढचा प्रश्न पहा, आता प्रत्येक आजार हे त्याला एकच कारण नसतं, त्याला विविध प्रकारचे कारण असतात। आता एड्स जर आजार जर पाहिलं हा लैंगिकरित्या सुद्धा पसरणारा आजार आहे, आता क्षय हा आजार जर पाहिलं तर प्रदूषणामुळे सुद्धा हा आजार पसरतो किंवा एकमेकाच्या खोंकल्यातून किंवा हवेमार्फत सुद्धा हा पसरणारा आजार आहे। म्हणजे त्याला एकच कारण असतं, कुठलेही आजार होण्यासाठी वेगवेगळे सुद्धा कारणं असतात। 56 नंबरचा प्रश्न पहा, झिंक आणि झार संजीवनीचा वापर कुठल्या रोगासाठी केला जातो। तर झिंक आणि झार संजीवनीचा जो काय वापर आहे मित्रांनो अतिसार आजारामध्ये वापर केला जातो। अतिसार आजार कसा होतो तर अतिसार या आजारामध्ये मित्रांनो आपल्या शरीरामधलं जे काय पाणी हे कमी होतं, त्यामुळे आपल्या शरीरातलं पाणी टिकून राहण्यासाठी आपल्याला क्षार संजीवनी आणि झिंक दिलं जातं। क्षार संजीवनीमध्ये असतं काय तर मीठ आणि साखर आणि लिंबू याचं प्रमाण योग्यरित्या जे काय बनवून पाणी बनवलं जातं त्याला काय क्षार संजीवनी असे म्हणतात। आणि यामध्ये जे काय अतिसार जो काय आजार असतो या आजारामध्ये आपल्या शरीराचं जे काय पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे आपलं तोंड वारंवार कोरडं पडतं, त्यामुळे आपल्याला क्षार संजीवनी आणि झिंक त्यासोबत डॉक्टर देतात। पुढे पहा त्यालाच ORS असे सुद्धा म्हणतात। 57 नंबरचा प्रश्न पहा, कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होऊ शकतो। तर कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो। कुत्रा चावल्यामुळे कुठला आजार होतो तर रेबीज हा रोग होतो। तर रेबीज आजाराविषयी 2-3 मुद्दे लक्षात ठेवा। रेबीज आजाराचा जो काही शोध आहे तो कोणी लावला तर हा लावला पहा लुईक पाक्चर या शास्त्रज्ञाने लावला। आणि रेबीज म्हणजेच पहा कुत्रा चावल्याच्या नंतर जे काय आपल्याला पोटामध्ये बोंबीजवळ जे काय 14 इंजेक्शने दिले जातात ते रेबीज या आजारामध्येच दिले जातात। हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा। आणि रेबीज आजाराला हायड्रोफोबिया असे सुद्धा रेबीज आजाराला म्हणतात। तर रेबीज आजाराविषयी तो काही लक्षणे पहा तर ज्या व्यक्तीला रेबीज होतो किंवा ज्या कुत्र्याला रेबीज होतो त्याच्या तोंडातून नेहमी पहा लाळ गळत असते। दुसरा मुद्दा म्हणजे रेबीज आजार ज्या व्यक्तीला होतो त्या व्यक्तीला पाण्याची भीती वाटते। प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी आजाराचं लक्षण ओळखा, मग दिलं जाईल तुम्हाला व्यक्तीच्या तोंडातून नेहमी लाळ गळत राहते। दुसरा मुद्दा म्हणजे या आजारामध्ये व्यक्तीला पाण्याची भीती वाटते तर हा खालीलपैकी आजार कुठला, मग तुम्हाला ऑप्शन देतील रेबीज आजार। म्हणजे जे काय वास्तविकता सांगायचे म्हणजे मित्रांनो जे काही खोलवर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवा। रेबीज आजाराचे लक्षणसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवा। क्षय आजाराचे जसे की लक्षण आहेत पहा 2 आठवड्यापर्यंत जास्त खोकला असणे, दुसरा मुद्दा म्हणजे क्षय आजाराचं जे काही रुग्ण आहे त्याचं वजन कमी होणे, अशा स्वरूपाचे 2-3 जे काही लक्षण असते हे तुमच्या लक्षात ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं। पुढे पहा 58 नंबरचा प्रश्न, आम्लधर्मीय फळामध्ये कुठले जीवनसत्व अधिक प्रमाणात असते। आता आम्लधर्मीय फळं म्हणजेच मित्रांनो लिंबू वर्गीय फळे, जसे की लिंबू असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, यामध्ये क जीवनसत्व, जसे की आवळा असेल, यामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं। कुठलं क जीवनसत्व म्हणजे सी जीवनसत्व। पुढचा प्रश्न पहा,
रक्त शर्करा वाढणे हे रिकाम जागा रोगाचे लक्षण आहे. तर रक्तामध्ये शर्करा वाढणे हे मधुमेह म्हणजे डायबिटीज या रोगाचं लक्षण आहे. तर डायबिटीज हा दिवस म्हणून 14 जून हा दिवस डायबिटीज दिन म्हणून 14 नोव्हेंबर हा दिवस डायबिटीज दिन म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर हा जागतिक डायबिटीज दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जगात सर्वात जास्त डायबिटीजचे रुग्ण भारत देशामध्ये आढळतात. तर डायबिटीज होतो कसा, तर आपल्या शरीरामध्ये जी काही स्वादुपिंड नावाची ग्रंथी आहे त्याला पॅनक्रियाज असे म्हणतात. या ग्रंथीमधून जो काही इन्सुलिन नावाचा जो काही स्राव सरवतो हा स्राव आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे, रक्तामध्ये जी काही शुगर आहे, या शुगरवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतो. परंतु ज्यावेळेस आपल्या पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड ग्रंथीमध्ये बिघाड निर्माण होते त्यावेळेस हा इन्सुलिन आपल्या शरीरामधून स्रावणे बंद होते किंवा कमी प्रमाणामध्ये होते. त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये शुगर म्हणजे साखरेचं प्रमाण वाढतं आणि त्यामध्ये आपल्याला मधुमेह आजार होतो. मधुमेह आजारामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, मधुमेह हा पांथरी या अवयवास होणारा आजार आहे. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा. तुमचं काय मत असेल किंवा तुमचा काय प्रश्न असेल किंवा यामध्ये कुठल्या सुधारणा असतील तर यामध्ये तुम्ही मला सजेशनसुद्धा करू शकता किंवा तुम्ही मला सल्लासुद्धा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकता. पुढचा प्रश्न पहा, हिवतापाचा प्रसार या डासामुळे होतो. तर हिवतापाचा प्रसार जो ॲनॉफिलीज डासाची मादी चावल्यामुळे हिवतापाचा प्रसार होतो. हिवतापाचा प्रसार होतो आणि हिवतापाचा अधिशयन काळ 7 ते 14 दिवसाचा हिवतापाचा अधिशयन काळ असतो. 10 ते 14 दिवसाचा हिवतापाचा अधिशयन काळ असतो आणि ॲनॉफिलीज डासाची मादी चावल्यामुळे आपल्याला हिवताप हा आजार होतो. हिवताप म्हणजेच काय, मलेरिया. तर 25 एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. 25 एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया किंवा हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा, ट्रिपल म्हणजे त्रिगुणी लसीमध्ये या 3 रोगाचा समावेश होतो. हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. व्हेरी IMP असलेले प्रश्न आपण यामध्ये समाविष्ट केलेले आहे. जर मित्रांनो आपले जे काही तांत्रिक प्रश्नाची सिरीज जर पाहिली तर 100% मित्रांनो तुम्हाला आगामी आरोग्यसेवक भरतीसाठी याचा 100% फायदा होणार आहे. तर पहा, ट्रिपल म्हणजे त्रिगुणी जी काही लस आहे पहा, डांग्या खोकला, धनुर्वात आणि घटसर्प या आजारासाठी दिली जाते. आणि हे तिन्हीसुद्धा आजार मित्रांनो जीवाणूपासून होणारे आजार आहेत. अतिशय महत्त्वाचा असलेला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, डांग्या खोकल्याचा अधिशयन काळ किती असतो. तर 7 ते 11 दिवसाचा डांग्या खोकल्याचा अधिशयन काळ असतो. डांग्या खोकला ह्यावर कुठली लस दिली जाते, त्रिगुणी लस दिली जाते. आणि डांग्या खोकल्याचा अधिशयन काळ 7 ते 11 दिवसाचा डांग्या खोकल्याचा अधिशयन काळ असतो. पुढचा प्रश्न पहा, लाळेमधील पाचक स्रावामुळे रिकाम जागा या अन्न घटकाचे विघटन होते. तर लाळेमधील जे काय पाचक स्राव सरवतो त्यामुळे पिष्टमय पदार्थाचं काय होतं मित्रांनो, आपल्या लाळेमध्ये जो काय पाचक रस स्रावतो यामधून आपल्या शरीरामध्ये जे काय आपण जे पिष्टमय पदार्थ खातो जसे की दुधापासून बनलेले पदार्थ, तर हे पचण्यासाठी याची मदत होते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले. जी काय आपली तांत्रिक प्रश्नाची सिरीज आहे तर यामधला हा 3 क्रमांकाचा व्हिडिओ होता. याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ तुम्ही पाहून जा. आणि मित्रांनो जे काय आपली प्लेलिस्ट आहे, तर प्लेलिस्ट पाहिजे कशी, तर पहा युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या बाजूला जो काय फोटो आहे त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्या चॅनलचं होमपेज तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येईल. मोबाईलच्या स्क्रीनवर आल्याच्यानंतर तुम्हाला वरती प्लेलिस्ट नाव दिसेल. तर त्यावेळेस तुम्हाला प्लेलिस्ट नाव सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर आरोग्य विभाग भरती 2021 हे सिलेक्ट करून तुम्हाला आरोग्य विभागाचे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील. तर मित्रांनो ही होती माहिती. जर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व तुमचं मत मात्र मित्रांनो 100% या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. नक्की तुमचं व तुमच्या कमेंटचं युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो स्वागत आहे. आपला एक सहकारी मित्र म्हणून मित्रांनो मला नक्की तुम्ही कमेंट करू शकता. म्हणजे यामध्ये कुठली सुधारणा असेल किंवा तुम्ही मला कुठल्या प्रकारचा सल्लासुद्धा देऊ शकता किंवा कुठे या ठिकाणी तुम्हाला जर गलत वाटत असेल तर ते सुद्धा मला सांगू शकता. आपला एक सहकारी मित्र म्हणून मित्रांनो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद.